You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी राणिका स्लीवाल, एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत. आमची प्रत्येक बातमी असेल खास, त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज 24 तास. शाळकरी अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून त्रास देणाऱ्या युवकाला कोतवाली पोलिसांनी पुण्यातून अटक केली. मुलीची तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल होताच आरोपी पसार झाला होता. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आरोपीच्या शोधासाठी पाठवलेल्या पथकाने 2 दिवस शोध घेऊन आरोपीला पुण्यातून अटक केली. अक्षय बंडू कुराडे, वय वर्ष 23, राहणार अनुसया नगर, कल्याण रोड, तालुका जिल्हा अहमदनगर, मूळ राहणार टाकळी अंबड, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद असे आरोपीचे नाव असून न्यायालयाने 1 दिवसाची त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडित 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचा आरोपी अक्षय कुराडे हा बऱ्याच दिवसांपासून पाठलाग करत होता. त्यानंतर दिनांक 19 ऑगस्ट रोजी आरोपीने अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग करत कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर, चाकण, रांजणगाव, तळेगाव या परिसरात ठिकाण बदलून राहत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक यादव यांनी 2 स्वतंत्र पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना केली होती. आरोपी हा वाहनावर क्लीनर म्हणून काम करत असल्याची माहिती मिळताच लोणीकंद, जिल्हा पुणे या ठिकाणावरून कोतवाली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शीतल मुगडे करीत आहेत. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल मुगडे, पोलीस अंमलदार तन्वीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगार दिवे, अब्दुल कादर, इनामदार संदीप थोरात, अमोल गाडे, याकूब सय्यद, सोमनाथ राऊत, मोबाईल सेलचे नितीन शिंदे, रिंकी माडेकर, ज्योती काळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. ब्युरो रिपोर्ट, एटीव्ही न्यूज, अहमदनगर.